नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ आणि तसंही मुंबईत येताच बाबाही नारायणकडेच होते सुटकेचा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रथम तीन भावांची भेट दादर स्थानकावर झाली एकोणीसशे आठ नंतरची ही भेट होती तिन्ही भावांना अनावर झालं होतं स्थानकावर त्यांच्या गळ्यात शेकडो हार पडले अनेकांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या लोकांचं हे प्रेम पाहून तिघंही भारावले होते ठिकठिकाणी सत्कार समारंभ आणि पैशाची थैली त्यांना अर्पण करण्यात येत होती तात्या प्रसन्न होते आता कुठलंच राजकीय बंधन त्यांच्यावर नव्हतं आता कितीतरी वर्षांनी ते स्वतंत्र जगणार होते जीवनाचा उरलेला वेळ सत्कारणी लावणार होते रत्नागिरीहून येतानाच आलेख घेऊन आले होते आलेख करत असताना मनातून हसू आलं होतं नाशिकहून पुण्याला जाताना पुढे काय करायचं हा आलेख होता पुण्याहून लंडनला जाताना तसा आलेख होता नव्हता आलेख अंदमानला जाताना कशाचीच कल्पना नसताना गूढ रहस्याप्रमाणे अंदमान त्यांच्यासाठी होतं ऐकीव माहितीपेक्षा कितीतरी पटीने सर्वांनाच दुस्सह असे ते जीवन होतं वेळ होताच त्यावर काळे पाणी अशी कादंबरी लिहायची याची योजना होती दादरला आल्यावर जवळजवळ सर्वच पक्षनेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवत आमच्या पक्षात यावं अशी इच्छा व्यक्त केली सावरकरांनी राजकीय निर्बंधातून मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेत प्रवेश करायचं ठरवलं डॉक्टर बाळकृष्ण मुंजे हे काँग्रेस पक्षातले लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीचे प्रवक्ता होते हिंदू महासभेत ते होतेच शिवाय सर्व हिंदू तरुणांना सैनिकी शिक्षण देण्यात यावं म्हणून भोसला मिलिट्री स्कूल स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय होता त्यांनी तात्यांना त्यासाठी आमंत्रित केलं तर भाई परमानंद यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेत प्रवेश करावा ही विनंती केली तर नचिकेळकर पत्रकार नाटककार आणि राजकीय राजकारणी होते केसरीचे संपादक होते त्यांनी साहित्यिक आणि राजकारणी यासाठी सहकार्य करावं ही विनंती केली विदर्भातले लोकनायक अणेही त्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले नुकताच मुक्त आहे सावरकर ध्येय आणि त्या दृष्टीने कार्यक्रम याचा मेळ घालणं आवश्यक आहे तुम्ही जे कार्य केलं ते अतुलनीय आहे त्यांच्याच चक्रव्यूहात तुम्ही अडकला नाहीत तिथूनच बॉम्ब निर्मिती प्रक्रिया पाठवली शुद्ध इतिहास लिहिला अंदमानात क्रांती केली रत्नागिरीत केली तुमच्याकडून अनेकांना अनेक अपेक्षा आहेत मानवेंद्र रॉय चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांनी तात्यांचा मनापासून विरोचित सत्कार केला दोन दिवसांनी नेताजी सुभाषचंद्र बोस भेटायला आले त्यावेळी तिघही बंधू उपस्थित होते त्यावेळी सुभाषचंद्र बोस म्हणाले तात्या आपले ज्येष्ठ बंधू बाबा राव अंदमान आणि नाशिकच्या कारावासातून मुक्त झालेत तुम्हीही अंदमान आणि रत्नागिरीहून मुक्त झालात आता आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही दोघंही काँग्रेसमध्ये यावं सुभाषचंद्रजी काँग्रेस आता महात्माजींचा पक्ष झाला आहे अहिंसा सत्याग्रह यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेलही परंतु त्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागेल कारण सशस्त्र सैनिकांना आपण वार करू नका म्हणून सत्याग्रह करणं कितपत योग्य आहे तुम्ही सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडलात आमचं पूर्ण सहकार्य तुम्हाला राहील परंतु महात्माजींच्या त्यांच्या दृष्टीने कितीही योग्य असलं तरी स्वातंत्र्य आता अविलंब मिळायलाच हवं अन्यथा ज्यांनी बलिदान दिलं ज्यांच्या घरातून एखादा तरुण कामी आलाय त्यांच्या परिवारालाही शांती मिळणार नाही आम्ही सशस्त्र क्रांतीच्या कल्पना मनात ठेवून होतो आम्हीच महात्माजींना राष्ट्रपिता म्हटलं ती कदाचित चूक असावी असं आमचंच आम्हाला वाटतंय परंतु तुमच्या विचाराने आमचं मन पुन्हा सशस्त्र क्रांतीकडे वळलं आहे आम्ही तुम्हाला काँग्रेसमध्ये येऊन काँग्रेस बळकट करायला हवी या संदर्भात आलो होतो परंतु घेऊन जातोय सशस्त्र क्रांतीचे विचार जवाहरलाल नेहरूही हा प्रस्ताव मांडला होता आमच्याकडेच की त्यांना घेऊन काँग्रेसमध्ये यावं आणि महात्मा गांधींचं काय मत आहे कल्पना नाही ते काही बोलले नाहीत शक्य आहे सुभाषचंद्रजी आमच्या क्रांती कल्पना त्यांना मान्य नसतील तात्या म्हणाले जपानमध्ये रासबिहारी बोस आहेत त्यांच्या क्रांती संघटनेत सहभागी व्हा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे सुभाषचंद्र बोस नव्या दिशा नव्या क्रांती योजना जाताना घेऊन गेले तात्या विचारात पडले की आपण नेमकं काय करावं समाजकार्य की स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्य मनातून क्रांती जात नाही अनेक वर्ष हा लपेष्टा भोगल्याने शारीरिक कष्ट आता होणार नाहीत पन्नाशीच्या घरात पोचलो आहोत त्यातून रत्नागिरीत रोजचे सत्कार मुंबईत आल्यावर सत्कार सत्कारांचं ओझ जनतेला जागृत करण्याची तीव्र इच्छा असे दोन्ही भार मनावर जसे होते तसाच मनात नेमकं काय करायचं हाही विचार अस्वस्थ करीत होता कधी नव्हे तो मनात केलेला आलेख आराखडा नेमका डळमळत होता कारण मन आणि वाढतं वय याचा आता ताळमेळ बसत नव्हता त्या दिवशी माई म्हणाल्या इतरांची पन्नास वर्षं आणि तुमची पन्नास वर्षं यात अंतर आहे तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत समाजात होतात समस्या सोडवत होता राजनीती जाणत होतात त्यापूर्वी अंदमानात मृत्यूपर्यंत जाऊन आलात पूर्वी कधी तुमचं मन स्वस्त होतं का नाही ना, ना। प्रत्यक्षपणे सांगेन युक्तीच्या गोष्टीचार याप्रमाणे कार्य करता येईल रत्नागिरीत विश्वासला शाळेची ओळख झाली होती इथे शाळेत घालावं लागेल रत्नागिरीत भेटून आलेले डॉक्टर बाळचे मित्र डॉक्टर हेडगेवार हे दुपारी तात्यांकडे आले आपणही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये या असं म्हणायला आलात का म्हणजे आणखीन कोण कौन कोण आलं होतं आणि आता तुम्ही मुक्त झाल्यावर तुम्हाला भेटायला देश परदेशातून लोक येणारच आम्ही मुद्दामच आलो होतो ते हिंदुत्वाविषयीच्या तुमच्या कल्पना जाणून घ्यायला तुम्हाला नाही वाटत सशस्त्र क्रांती व्हावी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये राहावं म्हणून काँग्रेसमध्येच होतो व्यक्तिशहा मला महात्माजी प्रिय आहेत आणि सशस्त्र क्रांतीही प्रिय आहे दोन्ही मार्गावर एका वेळी चालता येत नाही म्हणून नवा मार्ग आम्ही निवडणार असल्याचं सांगायला आम्ही रत्नागिरीत आलो होतो परंतु असा वेगळा मार्ग निवडण्याचा उद्देश त्यावेळीही आम्हाला आकलन झाला नाही स्वतंत्र मार्ग निर्माण करण्याचं काय कारण तात्या आम्हाला कोणाचाच राग द्वेष नाही प्रश्न कशाचाच नव्हता आजही नाही तेव्हा काँग्रेसमध्ये होतो त्यातून मनात विचार आला आज नवल्या देश स्वतंत्र होईल आज वाटणारी हिंदू मुस्लिम एकता कदाचित भंग होईल हा एक विचार आणि देशाच्या अनेक नैसर्गिक सामाजिक राजकीय समस्यात बंधुभावाने एकमताने सहकार्य करावं म्हणून प्रथम विदर्भापुरती मग राष्ट्रीय स्वरूपाची संघटना निर्माण केली यातून अडचणीला बंधू म्हणून धावून जाणं स्वसंरक्षण करणं इतरांचं संरक्षण करणं सेवावृत्ती याच केवळ कल्पना आहेत उत्तम आहेत तुम्ही द्रष्टा आहात म्हणून ही संकल्पना तुम्हाला सुचली स्वातंत्र्यानंतर आर्थिक सामाजिक राजकीय तंटे होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणापासून अलिप्त राहावा हेच आम्ही आमच्या नियमावलीत घातलं आहे आता येण्याचं प्रयोजन डॉक्टर हेडगेवार आम्ही तुम्हाला काही सहकार्य द्यावं आपण स्वतःच भविष्याचे भाष्यकार आहात आम्ही आलोत आणि पूर्वीही आलो होतो रत् रत्नागिरीत ते हिंदुत्वाच्या आपल्या कल्पना पूर्वी आवडल्या म्हणून त्या विस्ताराने जाणून घ्यायला तुमची स्वतःची काय कल्पना आहे आमची कल्पना अशी समृद्ध विस्तारित हिंदुत्वाची हिंदुत्व ही जात नाही पंथ नाही सर्व धर्मांना एकत्रित करताना हिंदुस्थानच्या भूमीचे आपण सुपुत्र आहोत याची जाणीव देणारी आचार प्रणाली म्हणजे हिंदू हिंदुत्व आचार विचार संस्कार रीती मानून जगणं हे हिंदुत्व डॉक्टर हेडगेवार तुमची कल्पना योग्यच आहे परिवारातली माणसं बाहेर जातात तेव्हा परिवारातल्या स्त्रिया स्वयंभू असतात देशासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक पूर्णत पूर्ण, पूर्ण होऊन सहकार्य करेल भारतातला हिंदू राष्ट्र घोषित करणं कायदेशीर आहे त्यामुळे अनेक प्रश्न सुटू शकतात इस्लामी जैन बुद्ध इसाई सारे एका राष्ट्राच्या झेंड्याखाली येतील सत्य आहे तात्याराव हिंदुस्थान बळकावून त्यावर राज्य करणारे मुस्लिम हे स्वतंत्र झेंडा घेऊन नाचू नयेत म्हणून सारेच हिंदू त्यात हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन हिंदू जैन हिंदू बुद्ध असं हवं आपण सारेच भारतीय आहोत असं सर्वांनी केवळ न म्हणता मनातून ते स्वीकारायला हवं आहे हिंदू हे स्वयमेव राष्ट्र असे आणि अशी जाणीव प्रत्येकच प्रशासकाने ठेवायला हवी ज्या राष्ट्रातल्या हवा पाणी अन्न निवारा म्हणून आपण वापरतो त्या राष्ट्राला दूषण देणाऱ्या प्रत्येकाला कठोरतम शासन व्हायला हवं तात्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही पूर्णतः हिंदुत्ववादी संकल्पना आम्ही आता राबवत आहोत त्यात संस्कार सनातन धर्म सेवाभाव आणि तोही निस्वार्थ सेवाभाव अतिथी धर्म तोही डोळस अतिथी धर्म महत्त्वाचा मानला गेला आहे बौद्धिक ही महत्त्वाची असून स्वसंरक्षण हेही महत्त्वाचं आहे नारायणराव आमच्यापेक्षा लहान आहेत परंतु आम्ही थकत चालल्याची जाणीव होऊ लागली आहे अशा वेळी अशा वेळी काय उत्तराधिकारी म्हणून कोणी याचा विचार असायलाच हवा तात्या शिष्यच नसेल तर परंपरा खंडित होऊ शकते परंतु सुदैवाने माधवराव गोळवलकर हा युवक आम्हाला गवसला आहे अनेक विषयांवर बोलून झाल्यावर डॉक्टर हेडगेवार म्हणाले आता पुन्हा भेट केव्हा हे माहिती नाही असं का म्हणता आम्ही येऊ नागपूरला तुमचं जमत नसलं तर निश्चितच आम्ही आपल्याला आमंत्रित करू निरोप घेऊन डॉक्टर हेडगेवार गेले तात्यांना वाटलं ज्या परिश्रमाने जिद्दीने ही संघटना उभारली आहे भारताचं भलवावं म्हणून उभारली आहे ती अवश्य पूर्ण होईल परंतु हिंदू मुस्लिम ऐक्य कधी होईल यावर त्यांचा विश्वास नव्हता शतकानुशतके इथे वास्तव्य करणारी सारीच मुस्लिम मंडळी वाईट नव्हती परंतु राजकारण करू पाहणारी हिंदुस्थान बळकावू पाहणारी मुस्लिम नेते मंडळी ह्या ऐक्याला बाधा आणताना दिसत होती पुण्याला त्यांचा सत्कार जेव्हा झाला तेव्हा स्पृश्य आणि अस्पृश्य ह्या दोघांनी वेगवेगळ्या स्वरूपात केला तेव्हा त्यांना मनापासून वाईट वाटलं तेव्हा तात्या म्हणाले धर्मांतर जबरदस्तीने असो वा मनाने असो होतय ह्यामुळे हा स्पृश्य आणि हा अस्पृश्य हा प्रश्न सुटणार नाही परंतु हेही लक्षात घ्यावं की त्यामुळे व्यक्तिशः सुख मिळेल परंतु सामाजिक प्रश्न संपणार नाही म्हणून आपल्या समाजात रुळलेल्या माणसांनी नीच भाव सोडायलाच हवा जाती व्यवस्थेचं निर्मूलन व्हायलाच हवं तरुणांना म्हणाले आज देशाला आवश्यकता आहे सशस्त्र होण्याची तरुणांसाठी रायफल चालवण्याची गरज आहे आम्हाला वाटतं तरुणांनी रायफल चालवण्याचे प्रशिक्षण वर्ग चालू करावेत ह्या क्षणीही त्यांना स्मरण झालं तरुणांनी लगेच सशस्त्र व्हावं असं त्यांना वाटत होतं किती कथा कादंबऱ्या कविता लिहिल्या वैयक्तिक सुख समाधान शोधलं आपल्याला स्वातंत्र्य हा शब्द तरीही विसरता येत नाही आहे प्रत्येकाचे आयुष्य ध्येय देशाचे स्वातंत्र्य हेच असायला हवं अन्यथा स्वतःला आणि स्वतःच्या जीवनाला काय अर्थ आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो